नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली। दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले। राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून घेणार आहेत। मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते। शिवाय तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा आमच्या त्या खात्याच्या मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी म्हणजे ते म्हणण्याची मी पुन्हा आढावा घेते, पण पाठिंबाच्या काळामध्ये आढावा घेत असताना त्यांनी एक तारीख जाहीर केलेली होती, परंतु मुख्यमंत्र्यांचा शेवट हा सर्वत्री फायनल अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की टास्क फोर्सशी चर्चा करून मी याबद्दलचा निर्णय घेईन, आणि आजही केंद्रामधनं जे काही आरोग्य विभागाच्याकडे सांगितलं जातं की केरळमध्ये सध्या सगळ्यात जास्त पॉझिटिव्हचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन नंबर हा आजही महाराष्ट्राचाच पॉझिटिव्हचा आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जे काही मोठ्या प्रमाणावर गर्दी करणारे उत्सव आहेत अशा प्रकारच्या उत्सव घरगुती घरामध्ये करण्याच्याकरता तुम्ही आवाहन करा आणि गर्दी रस्त्यावर येणार नाही, गर्दी बाजारात होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या अशा सूचना त्यांनी केलेल्या होत्या। आणि शाळांच्याबद्दल आपल्या देशामध्ये काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आणि त्याच्यात 15-1 दिवसांनी तिथं पॉझिटिव्हचं प्रमाण पालक यांच्यात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जास्त दिसलं, मग आम्ही आता हा निर्णय घेतला की बाबा जिथं आपला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे तो ग्रँटेबल असेल नॉन ग्रँटेबल असेल तो प्रायव्हेटमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदेचा शाळेचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या संबंधित शाळांचा असेल ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांना आता जे काही व्हॅक्सिन दोन डोस चाललेले आहेत त्याच्यात हा सगळ्या टीमला म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला व्हॅक्सिन करून घ्यावं, जेणेकरून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस पालकांना पण एक थोडंसं मनाला समाधान होईल की बाबा आपलं पाल्य ज्या शाळेमध्ये जातोय त्या शाळेतल्या शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत किंवा प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे, म्हणून तशा प्रकारच्या निर्णय आम्ही घेतला।